बरं, लास्ट टाइमला आपण बँड अँड ब्लॉक ब्रेक बघितलेला. बँड अँड ब्लॉक ब्रेक म्हणजे काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बँड ब्रेक अँड ब्लॉक ब्रेक. आता हे कॉम्बिनेशन का केलेलं? कारण की बँड ब्रेक मध्ये जो अँगल इन्क्लुडेड आहे, बँडनी केलेला इन्क्लूड केलेला अँगल, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हा जास्त आहे. ठीक आहे, त्यामुळे तिथं ब्रेकिंग ऍक्शन जास्त आहे. आणि ब्लॉक ब्रेक मध्ये काय, तिथं फ्रिक्शनल फोर्स जो अप्लाय होणार बिटवीन द ड्रम अँड ब्लॉक हा जास्त असणार आहे. त्यामुळे इथं काय केलं, कॉम्बिनेशन ऑफ बँड अँड ब्लॉक ब्रेक. मग समजा इथं मी यंग नंबर ऑफ जर ब्लॉक्स घेतले असतील आणि त्याच्यावरती हा बँड लावला असेल, तर त्यातलं मी एका बँडचं अनालिसिस केलेलं, एका ब्लॉकचं. ठीक आहे, मग ब्लॉक एका ब्लॉकचा मी सेंटर बरोबर केलेला अँगल 2 थीटा कन्सिडर केलेला, 2 थीटा. आणि त्याच्यावरून मी त्याची FBD ड्रॉ केली. FBD वरून मी काय केलं, एक रिलेशन मिळवलेलं. ते रिलेशन म्हणजे काय बघा, T1 / T1' = 1 + μ tan θ, 1 - μ tan θ. मग असंच दुसऱ्यासाठी काढलं, T1 / T2' म्हणजे ही टाईट साईड स्लॅक साईड, टाईट साईड स्लॅक साईड, तिसऱ्यासाठी चौथ्यासाठी, जे सगळ्या ब्लॉक साठी टाईट साईड स्लॅक साईड काढून गेलो. यावरून मला काय मिळालं, की या सगळ्या किमती ह्याच येतात, म्हणजे हेच इंटू हे असं रेस टू किती झालं, एन रेस टू किती झालं, एन. म्हणजे T1 / T2 = 1 + μ tan θ / 1 - μ tan θ रेस टू एन. ठीक आहे, हे म्हणजे तुमचं लिमिटिंग टेन्शन रेशो आहे. म्हणजे तुम्ही जो नुसता बँड ब्रेक घेतल्यानंतर लिमिटिंग टेन्शन रेशो काय घेत होता, T1 / T2 = e^μ θ घेत होता. त्याच्याऐवजी तुम्हाला बँड अँड ब्लॉक ब्रेक मध्ये T1 / T2 किंमत काय घ्यायचे, 1 + μ tan θ / 1 - μ tan θ रेस टू एन. ठीक आहे. आता याच्यावरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. बाकीच्या सगळ्या स्टेप या वाहन करणार सेमच राहणार. ठीक आहे, त्यामुळे फक्त एवढाच फरक आहे की ही पहिली जी स्टेप आहे, त्या पहिल्या स्टेपला जो तुम्ही म्यू कन्सिडर करणार आहे, तेच फक्त काय तर इम्पॉर्टंट आहे. आता आपण काय करायचं, आपण याच्यावरती प्रॉब्लेम, मी एक पहिला प्रॉब्लेम लिहून देतो. पहिला एक प्रॉब्लेम लिहून देतो, सायमल्टेनियसली मी पण लिहितो, म्हणजे कोणाचं जर लिहायचं राहिला असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, चलो पहिला प्रॉब्लेम लिहून घ्या. सगळ्यांनी वही पेन घेतले का बघा. प्रॉब्लेम लिहिणार घ्या. इन द बँड अँड ब्लॉक ब्रेक शोन इन फिगर, इन द बँड अँड ब्लॉक ब्रेक शोन इन फिगर, द बँड इज लाइंड विथ the band is lined with twelve blocks, each of which sustains angle, each of which sustains angle 15 degree at the center, 15 degree at the center of the rotating drum. To stop, the thickness of block, is 75 mm. And the diameter of drum, is 850. If when the brake is in action, comma, the greatest and least tension in the brake strap
trap are T1 and T2. So that T1 by T2 is equal to 1 plus mu tan theta divided by 1 minus mu tan theta raised to 12. Where mu is equal to coefficient of friction. With the lever arrangement, shown in figure, find the least force required at C. Find the least force required at C for the blocks. For the blocks to absorb. For the blocks to absorb 225 kilowatt at 240 RPM. 225 kilowatt at 240 RPM. Stop. The coefficient of friction. The coefficient of friction between band and block is 0.4. Coefficient of friction between band and block is 0.4. Answer shodhayacha aahe. Okay. त्यासाठी फिगर पण त्याने दिले, मी पटकन ड्रॉ करतो इथं. हे डायमेन्शन्स पण दिलेले आहेत आणि टोटल ब्लॉक किती दिलेत मला 12. टोटल ब्लॉक किती दिलेत 12. ठीक आहे. रोटेशन दिले क्लॉकवाईज. चलो मी फिगर ड्रॉ केले बघा. सगळ्या किमती लिहिलेल्या आहेत. आता मी जरा प्रॉब्लेम वाचतो मग काय आहे ते बघूया. काय करायचं काय फाइंड आउट करायचं ते बघूया. काय म्हणले बघा. इन द बँड अँड ब्लॉक ब्रेक शोन इन फिगर. ते बँड अँड ब्लॉक ब्रेक दाखवलंय बघा. इथं हा बँड आहे आणि हे सगळे ब्लॉक आहे. ठीक आहे. बँड अँड ब्लॉक ब्रेक आहे. लाईन्ड विथ 12 ब्लॉक्स. म्हणजे इथे किती नंबर ऑफ ब्लॉक्स आहेत. 12. म्हणजे इथे लिहितो एन इज इक्वल टू 12. नंबर ऑफ ब्लॉक्स आर 12. ठीक आहे. Each of which sustains angle 2 theta, 15 degree. एका ब्लॉक मधला अँगल आपण किती कन्सिडर करतोय. 2 थीटा म्हणून कन्सिडर करतोय. म्हणजे दिला 15 डिग्री. ऍट द सेंटर ऑफ रोटेटिंग ड्रम द थिकनेस ऑफ ब्लॉक इज 75. बघा कुठं कुठे पर्यंत सांगतो. इथून इथपर्यंतची थिकनेस जर मोजली ही अशी इथून इथपर्यंत तर ही थिकनेस किती त्याची 75 आहे. ठीक आहे. अँड द डायमीटर ऑफ ड्रम इथून इथपर्यंत ड्रमचा डायमीटर किती आहे बघा 850. ठीक आहे. मी म्हणतो थिकनेस ऑफ ब्लॉक इज इक्वल टू 75 mm अँड डायमीटर ऑफ ड्रम. ड्रमचा डायमीटर किती आहे 850. ओके बघा आता पुढे. इफ वेन द ब्रेक इज इन ऍक्शन द ग्रेटेस्ट अँड लिस्ट टेन्शन आर T1 अँड T2. ग्रेटेस्ट म्हणजे टाईट साईड आणि लिस्ट म्हणजे स्लॅक साईड.
म्हणजे टाईट साईड आणि स्लॅक साईडचं टेन्शन T1 आणि T2 आहे असं सांगितलंय. ठीक आहे, इथं या मला सांगा, हा जर क्लॉक वाईज रोटेट असेल, क्लॉक वाईज, तर इथं टाईट साईड कुठं असणार? रोटेशनची अपोजिट, म्हणजे ही काय असणार बघा, टाईट साईड T1. ठीक आहे, रोटेशनची अपोजिट टाईट असणार, म्हणजे ही आपोआप काय येणार? स्लॅक येणार. आता हे जे दोन फोर्सेस दाखवलेत ते मी ह्या बँड आणि ड्रम वरचे दाखवलेत. जर तुम्हाला लिव्हर वरचे पाहिजे असतील, या लिव्हर वरचे, तर तुम्हाला त्याचे उलटे दाखवा लागणार. म्हणजे हे जे दोन एरो आहेत हे लिव्हर साठी आहेत, हे जे दोन आहेत ते म्हणजे काय? ड्रम साठी. ओके, ही टाईट साईड येणार, ही स्लॅक साईड येणार. पुढे बघा, आता शो दॅट T1/T2 इज इक्वल टू 1+μ tan θ डिवाइड बाय 1-μ tan θ रेस टू 12. बघा, म्हणजे हे 12 म्हणजे ब्लॉक्स आहेत ना, 12 ब्लॉक आहेत ना, म्हणजे थोडक्यात रेस टू येणार आहेत, रेस टू येणार. आता हे डेरिवेशन मी तुम्हाला आल्या आल्याच लेक्चरला आल्या आल्याच दाखवलं होतं. अवघड आहे बँड अँड ब्लॅक ब्लॉक बेकचं जे मागच्या वेळेला आपण डेरिवेशन घेतलेलं ते सगळं सॉल्व्ह करून शेवटला आणलं होतं. बघायचं T1/T2 इज इक्वल टू 1+μ tan θ 1-μ tan θ रेस टू येणार. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये हे डिराईव्ह पण करायला सांगितलंय, शो दॅट, हे डिराईव्ह करा. आता मी डिराईव्ह करणार नाही, कारण की ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर मध्ये डिराईव्ह केलेला आहे. T1/T2 इज इक्वल टू 1+μ tan θ डिवाइड बाय 1-μ tan θ रेस टू येणार. हो एन म्हणजे इथे 12 ब्लॉक असल्यामुळे त्यांना डायरेक्ट 12 टाकले, हा रेस टू येणार. म्हणजे हे मागचं डेरिवेशन जे आहे ते प्रॉब्लेम मध्ये डेरिवेशन विचारले. आता पुढं कुठे काय विचारलं बघा, विथ द लिव्हर अरेंजमेंट. आता ही जी काय अरेंजमेंट दाखवली त्याप्रमाणे, विथ दिस लिव्हर अरेंजमेंट शोन इन फिगर फाइंड द लिस्ट फोर्स रिक्वायर्ड ऍट सी. आता ह्या सी पॉइंटला, म्हणजे या लिव्हरचा लिव्हर, या लिव्हरच्या एंडला इथं सी पॉइंटला लिस्ट फोर्स किती लागणार, म्हणजे मला पी फोर्स विचारला, म्हणजे एफर्ट किती लागणार इथं असं विचारले. लिस्ट फोर्स रिक्वायर्ड ऍट सी फॉर द ब्लॉक्स टू ऍब्सॉर्ब 225 किलो पॉवर. म्हणजे ब्रेकिंग मध्ये पॉवर किती ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे? 225 किलो वॉट. म्हणजे पॉवर लॉस्ट ड्युरिंग ब्रेकिंग, ब्रेकिंग ब्रेक अप्लाय केल्यानंतर जी पॉवर लॉस्ट होणार आहे ती किती होणार आहे? 225 किलो वॅट एवढी पॉवर लॉस होणार आहे. किती स्पीड सांगितलं बघा, त्याची पॉवर लॉस होताना स्पीड किती सांगितलं? 240 RPM न तो ब्लॉक फिरायला लागलाय. ठीक आहे, 240 RPM न ड्रम फिरायला लागलाय. या ड्रमची स्पीड आहे 240 आणि ब्रेक अप्लाय केल्यानंतर पॉवर लॉस झाले 225 किलो वॅट आणि त्याचा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू दिलाय 0.4. तर एवढी पॉवर लॉस होण्यासाठी इथं किती फोर्स अप्लाय व्हायला पाहिजे असं विचारलं. ठीक आहे, इथं एफर्ट तुम्ही किती अप्लाय करायला पाहिजे की एवढा एफर्ट अप्लाय केला की इथं पॉवर लॉस 225 किलो वॅट असेल असं विचारलं. ठीक आहे, आता मी हा प्रॉब्लेम बघून काय करतो, सॉल्व्ह करतो. हे डेरिव्हेशन तर आपण लास्ट टाइमला बघितलेलं, त्यामुळे मी आता ही स्टेप करणार नाही, डायरेक्ट फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ओके, बघा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायला पाहिजे, आता याच्यामध्ये या T1 T2 च्या किमती शोधायला पाहिजे, T1 आणि T2 च्या. का? कारण की हा आर्म जो आहे, सॉरी लिव्हर, हा जो लिव्हर आहे त्या लिव्हरचं इक्विलिब्रियम घेतलं तर त्याच्या इथं T2 येते, इथं T1 येते. म्हणजे T1 T2 आणि P तीनच गोष्टी आहेत बघा, या तीनच फोर्सेस आहेत या लिव्हरवरती. म्हणजे मला पहिल्यांदा आता T1 आणि T2 ची किंमत शोधायला पाहिजे. आता T1 आणि T2 ची जर किंमत शोधायची असेल तर काय करायला पाहिजे बघा, मला सगळ्यात पहिल्यांदा एक म्हणजे लिमिटिंग टेन्शन रेशो घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मी लिहिते तर लिमिटिंग टेन्शन रेशो, लिमिटिंग टेन्शन रेशो. आता लिमिटिंग टेन्शन रेशो त्यानं फॉर्म्युला स्टेटमेंट मध्येच दिलाय, लिमिटिंग टेन्शन रेशोचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला बघा, T1/T2 इज इक्वल टू e^μ θ येणार नाही, बँड अँड ब्लॉक ब्रेक आहे, येणार 1+μ tan θ डिवाइड बाय 1-μ tan θ रेज टू एन. रेज टू एन म्हणजे नंबर ऑफ ब्लॉक. ठीक आहे, किमती पुट करतो, 1+μ दिलाय 0.4, टॅन लक्ष द्या, इन्क्लुडेड अँगल बिटवीन सिंगल ब्लॉक 15 डिग्री दिलाय, त्याला आपण म्हणजे 2θ, त्या अँगलला म्हणजे आपण 2θ. तर याचा थिटा काय येणार, याच्या हाफ, हाफ म्हणजे 7.5 डिग्री डिवाइड बाय 1-0.4 टॅन 7.5 रेस टू, नंबर ऑफ ब्लॉक्स इथे 12, रेस टू एन. सॉल्व्ह केलं की तुम्हाला बघा ना T1/T2 चा रेशो मिळेल. सॉल्व्ह करा, तुम्हाला T1/T2 चा रेशो मिळेल.
सॉल्व करून सांगा पटकन. इक्वेशन नंबर वन म्हणजे टी वन अँड टी टू चं मला एक रिलेशन मिळालं. टी वन अँड टी टू चं एक रिलेशन मिळालं. आता दुसरं रिलेशन मिळवायचं आहे. थोडं इथं या, हा जो लिव्हर आहे त्याच्यावरती जर तुम्ही इक्विलिब्रियम घेतलं तर काय होणार, टी टू पण माहित नाही, टी वन पण माहित नाही, पी पण माहित नाही, म्हणजे त्या इक्वेशन मधून तुम्हाला काही मिळणार नाही. कधी तिथं तीन अननोन आहे, तीन अननोन. मग त्याच्याऐवजी काय करूया आपण, प्रॉब्लेम मध्ये इथं काय दिलंय बघा, पॉवर लॉस्ट दिलंय काय, पॉवर लॉस्ट. मग या पॉवर लॉस्ट वरून आपण टॉर्क करूया आणि टॉर्क वरून टी वन टी टू करूया. ठीक आहे, आता मी लिहितो इथं सेकंड इक्वेशन पॉवर लॉस्ट वरून शोधणार आहे. पॉवर लॉस्ट इन ब्रेकिंग इज इक्वल टू 225 किलो म्हणजे 10^3 आणि वॅट म्हणजे न्यूटन मीटर पर सेकंड, किलो वॅट. ठीक आहे, तो पॉवर लॉस मला दिल्या 225 किलो वॅट. आता मी पॉवर लॉस लिहिली. आता पॉवर लॉस लिहिल्यानंतर पॉवर म्हणजे काय रे, टॉर्क इंटू ओमेगा. पॉवर म्हणजे काय, टॉर्क इंटू ओमेगा, 225 × 10^3. आता जो टॉर्क तुम्ही अप्लाय केला असणार आहे टॉर्क, तो ड्युरिंग ब्रेकिंग आहे ना, ड्युरिंग ब्रेकिंग आहे, म्हणजे तो टॉर्क असायला पाहिजे, ब्रेकिंग टॉर्क असायला पाहिजे, तो टीबी. तो ब्रेकिंग टॉर्क इंटू ओमेगा इज इक्वल टू 225. सो टीबी इंटू 2πN/60 इज इक्वल टू 225 × 10^3. आता ओमेगाची किंमत दिली आहे 2πN/60. एन म्हणजे काय, स्पीड. आता याची स्पीड दिल्या बघा प्रॉब्लेम मध्ये, किती 240 आरपीएम. त्यामुळे स्पीड मी ते टाकतो 240. ओके, आता हे सॉल्व करा, तिकडे नेऊन डिवाइड करा, तुम्हाला ब्रेकिंग टॉर्कची किंमत मिळेल. ब्रेकिंग टॉर्क तुला किती येते सांगा बघा, 8.95 × 10^3 16 मल्टिप्लाय आणि यांना डिवाइड होणार 8.95 × 10^3 न्यूटन मीटर. ठीक आहे, अजून एक कोणतं चेक करा फक्त एकदा. कोणतरी एक जण चेक करा. बरोबर आहे सर, बरोबर आहे सर. चलो, मग मला ब्रेकिंग टॉर्कची किंमत मिळाली. आता या ब्रेकिंग टॉर्क वरून मी काय करणार, इक्वेशन मिळवणार सेकंड. बट ब्रेकिंग टॉर्क इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतं रे, ब्रेकिंग टॉर्क. आपण याच्यामध्ये ब्रेकिंग टॉर्क जर अप्लाय केला तर टॉर्क म्हणजे, सॉरी, टॉर्क म्हणजे काय, फोर्स इंटू रेडियस. पण आपण फोर्स कुठला घेतोय, फ्रिक्शनल फोर्स. सो फ्रिक्शनल फोर्स इंटू रेडियस. मग सांगा फ्रिक्शनल फोर्स काय येणार इथं. फ्रिक्शनल फोर्स इफेक्टिव्ह फोर्स म्हणजे T1 − T2 इंटू रेडियस. इंटू काय येणार, रेडियस. इफेक्टिव्ह फोर्स इंटू रेडियस. पण प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय केलंय बघा, ह्या ब्लॉकची थिकनेस वेगळी दिल्या आणि ड्रमचा डायमीटर वेगळा दिलाय. फ्रिक्शनल फोर्स इथे ऍक्ट होणार आहे. म्हणून मी म्हणतो इथं रेडियस ऑफ टोटल रेडियस असं म्हणतो इज इक्वल. जरा सांगा मला रेडियस किती येणार याचे, टोटल रेडियस. हे बघा, हे 850 येत नाही इथपर्यंत, 850. या बाजूला ही थिकनेस आहे, परत या बाजूला ही थिकनेस आहे. ठीक आहे, मला पाहिजे रेडियस, म्हणजे सेंटरपासून इथपर्यंत जायचं आहे, सेंटरपासून इथपर्यंत. म्हणजे ड्रमची रेडियस प्लस थिकनेस, ड्रमची रेडियस प्लस थिकनेस. ठीक आहे, ड्रमची रेडियस किती येणार बघा, ड्रमचा डायमीटर 850 आहे, डिवाइड बाय 2 म्हणजे ड्रमची रेडियस प्लस थिकनेस ऑफ वन ब्लॉक. थिकनेस ऑफ वन ब्लॉक इथे 75. सॉल्व करा. सॉल्व करा, तुम्हाला टोटल रेडियस मिळेल इथून इथपर्यंत. ठीक आहे, कारण की ह्यांनी फक्त ड्रमची दिलेली, आपल्याला
फोर्सेस आपण इथं बाहेर कन्सिडर केलेत, म्हणजे या बाहेरची रेडियस पाहिजे होती म्हणून मी रेडियस ऑफ ब्रेक प्लस थिकनेस केली, म्हणजे किती येणार 500, म्हणजे किती येणार 500, येते का 500? हो ओके. आता बघा किमती पुट करतो, ब्रेकिंग टॉर्क मला माहित आहे 8.95 × 10³. आता हे न्यूटन मीटर मध्ये आहे, मीटर मध्ये ठेवू का एमएम मध्ये कन्वर्ट करू? इथं रेडियस मी एमएम मध्ये पुट करणार आहे, रेडियस मी एमएम मध्ये पुट करणार आहे, त्यामुळे मी याला एमएम मध्ये कन्वर्ट करतो. मीटरचा एमएम करायला काय येणार, अजून एक 10³ येणार, बरोबर, अजून एक 10³ आला. मुद्दा म्हणून इथं बाजूला मी असं स्टार करून ठेवतो इन एमएम, मुद्दा म्हणून ठेवतो इन एमएम. आता T1 - T2 तसंच ठेवतो. रेडियस आत्ताच आपण मोजली 500, आता हे एमएम मध्ये हे पण एमएम, 500 ने डिवाइड करा किती ते सांगा, 500 ने इकडे डिवाइड करा 1.7 × 10⁴. आता इकडे मला माझा T1 - T2, पण आपल्याला T1 T2 चं रिलेशन माहित आहे का? T1 = किती आहे? 3.5432 T2 आहे, बरोबर. तर T1 ची किंमत टाकतो 3.5432 T2 - T2. आता हे कुठून आणलं मी? फ्रॉम इक्वेशन वन. ठीक आहे, आता हे सॉल्व करा. 3.54 - 1 म्हणजे 2.5432 × T2. 3.5 - 1 म्हणजे 2.54, म्हणजे या बाजूला किती 1.79 × 10⁴. आता काय करा, हे 2.54 इकडे ट्रान्सफर करा, तुम्हाला T2 मिळेल. सॉल्व करा, तुम्हाला T2 ची किंमत मिळेल. म्हणजे मला T2 ची किंमत मिळाली 7038. आता T2 माहित झाला, तर T2 ची किंमत इथनं उचला, पुन्हा इक्वेशन 1 मध्ये पुट करा, तुम्हाला T1 मिळेल. T2 ची किंमत इथनं उचला आणि इक्वेशन 1 मध्ये नेऊन पुट करा, तुम्हाला T1 मिळेल. म्हणजे टाइट साइडचं टेन्शन हे 24,937 आहे आणि स्लॅक साइडचं टेन्शन हे 7,038 आहे. बघा, म्हणजे मला टाइट साइड आणि स्लॅक साइडचं टेन्शन मिळाले. परत एकदा सांगतो मी काय केलं. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी लिमिटिंग टेन्शन रेशो लिहिला बँड अँड ब्लॉक ब्रेकचा, त्यावर T2 and T2 रिलेशन झालं. त्यानंतर काय, मी लिव्हरच्या अबाउट, या लिव्हरच्या अबाउट इक्विलिब्रियम घेतला असता पण T1 T2 आणि P3 आणलो नाही, त्यामुळे सॉल्व होणार नाही. म्हणून मग मी काय केलं, त्याने मला दिलं तर पॉवर लॉस्ट इन ब्रेकिंग दिलेलं. ठीक आहे, पॉवर लॉस इन ब्रेकिंग, मी पॉवर लॉस इन ब्रेकिंगची किंमत घेतली आणि त्या पॉवर वरून मी टॉर्क काढला. टॉर्क वरून मी टॉर्कचा फॉर्म्युला काय, फोर्स × रेडियस इफेक्टिव्ह फोर्स. मग या T1 T2 ची किंमती टाकलं, T1 T2 जे दुसरं रिलेशन आहे ते पुट केलं, तुम्हाला T1 and T2 च्या किंमती मिळाल्या. ठीक आहे, आता आन्सर काय विचारले बघा. लिस्ट फोर्स रिक्वायर्ड ऍट सी विचारले ना, लिस्ट फोर्स रिक्वायर्ड ऍट सी, जे या सी ला किती फोर्स आहे तो विचारलाय, म्हणजे पी ची किंमत काढायची आहे. आता T1 T2 माहित आहे, T1 T2 माहित आहे, मग मला काय करायला पाहिजे बघा, आता लिव्हरला इक्विलिब्रियम घ्यायला पाहिजे. म्हणून म्हणतो कन्सिडर इक्विलिब्रियम लिव्हरला इक्विलिब्रियम कंडिशन केली मी, म्हणजे समेशन ऑफ मुवमेंट अबाउट O = 0 = ओ पॉइंटला मुवमेंट घ्यायचा एक ओ पॉइंट. ठीक आहे, लिव्हरला ओ पॉइंटला मुवमेंट काय काय येणार बघा, P × 500 क्लॉकवाईज रोटेट होणार, म्हणजे प्लस P × 500 क्लॉकवाईज रोटेट होणार, म्हणजे प्लस. त्यानंतर आता हा घ्या T1, हे बघा हा आणि हा T1च आहे. T1 × हे डिस्टन्स इथे लिहिले बघा, 30 OB 30 आहे. T1 × 30 आपण क्लॉकवाईज करणार, म्हणजे प्लस T1 × 30.
क्लॉकवाइज फिरणार म्हणजे प्लस. त्याच्यानंतर इथे या टी टू, टी टू इंटू 150, टी टू इंटू 150 अँटी क्लॉकवाइज फिरणार म्हणजे मायनस. टी टू इंटू 150 अँटी क्लॉकवाइज फिरणार म्हणजे मायनस. ओके, आता इक्विलिब्रियम कंडिशन घेतल्यानंतर बाकीच्या किमती आपल्याला सगळ्या जवळजवळ सगळ्या माहित आहेत, त्या पुट करूया आपण. तो पी इंटू 500 प्लस टी वन ची किंमत घेतो, टी वन आता शोधला आपण 24937 इंटू 30 मायनस टी टू ची किंमत बघा 7038 इंटू 150. हे सॉल्व्ह करा, तिकडे ट्रान्सफर करा, तुम्हाला पीचं उत्तर मिळेल. हे सॉल्व्ह करा, तिकडे ट्रान्सफर करा, 500 ने डिवाइड करा, तुम्हाला पीचं उत्तर मिळेल. एकदम सोपा प्रॉब्लेम होता. हा प्रॉब्लेम संपला, मला त्याने पी फोर्स विचारला, मी फोर्स डिटरमाइन केला. पण एवढंच काढायचं होतं, आमचा प्रॉब्लेम विचारलेला नाही, त्याच्यावर त्याने डेरिवेशन पण विचारलेलं आहे. पण पेपरला डेरिवेशन आणि प्रॉब्लेम यायची पॉसिबिलिटी जरा कमी आहे. मी लास्ट टाइमला डेरिवेशन घेतलेलं, म्हणून मी फक्त काय केला बाबा, नुसता प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. काय नुसतं लिमिटिंग टेन्शन रेशो, पॉवरचं इक्वेशन टी वन टी टू मिळवलाय, आणि लिव्हरच्या अबाउट काय घेतला, इक्विलिब्रियम. प्रॉब्लेम संपला, ठीक आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा, नाहीतर मी अजून एक लगेच प्रॉब्लेम येईल. किती मार्क आहे सर? यो प्रॉब्लेम तुम्हाला पेपरला यायची पॉसिबिलिटी लई कमी आहे, आला तर 8 मार्कला येणार. पण ते डेरिवेशन तेवढं फिक्स येऊ शकते, डेरिवेशन. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट घ्या, लगेच लिहून घ्या. हा क्वेश्चन टू, अ बँड अँड ब्लॉक ब्रेक. अ बँड अँड ब्लॉक ब्रेक हॅव्हिंग 14 blocks, each of which sustains angle 15 degree at center. Is applied to drum. Of 1 meter effective diameter. आता इथे डायरेक्ट इफेक्टिव्ह डायमीटर दिलाय. द ड्रम अँड फ्लायव्हील माउंटेड ऑन द सेम शाफ्ट has a mass of 2000 kg and combined a radius of gyration of 500 mm. Stop. The two ends of band are attached to pins on opposite side of band
lever of band lever at a distance 30 mm and 120 mm from the fulcrum. If force of 200 newton is applied, if force of 200 newton is applied at a distance 750 mm from fulcrum, find एक नंबर म्हटले मॅक्सिमम ब्रेकिंग टॉर्क सेकंड नंबर अँग्युलर रिटार्डेशन ऑफ ड्रम तीन नंबर टाइम टेकन बाय द सिस्टम टू कम टू रेस्ट फ्रॉम अ रेटेड स्पीड 360 आरपीएम. आणि लास्टच्या वाक्यात सांगितले एक कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन ब्लॉक अँड ड्रम इज 0.25. कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन ब्लॉक अँड ड्रम इज 0.25. ठीक आहे, असा क्वेश्चन दिलाय. त्यासाठी जी फिगर मी जर असं ड्रॉ करतो पटकन, इथं फिगर काय यावेळेला दिलेली नाही आहे, मी ड्रॉ करावं लागलोय. आता फक्त या प्रॉब्लेम मध्ये बघा ना, मी ब्लॉक्स वगैरे काय दाखवलेले नाही. तर आता मी सिम्पल फिगर काढले, डायरेक्ट फिगर काढलेले. ओके, पण बँड अँड ब्लॉक ब्रेकच आहे, फक्त मी तर ब्लॉक्स दाखवलेले नाही आहेत. ठीक आहे, बघा काय काय दिलंय, पहिला लिहूया आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. मे बी 2 मिनिटात व्हिडिओ बंद पडेल, पण लगेच जॉईन करा, तोपर्यंत गिवन लिहून होईल आपलं. बरं, काय म्हटले, मी प्रॉब्लेम वाचतो. अ बँड अँड ब्लॉक ब्रेक हॅव्हिंग 14 ब्लॉक्स, एन दिलाय 14 ब्लॉक्स इच असं गिव्हन लिहितोय. बघा काय म्हणते, अ बँड अँड ब्लॉक ब्रेक हॅव्हिंग 14 ब्लॉक्स, 14 ब्लॉक दिलेत, इच ऑफ विच सबस्टेन्स अँगल 15 degree, म्हणजे त्याचा इन्क्लुडेड अँगल एका ब्लॉकचा 15 degree आहे, इज अप्लाइड ऑन द ड्रम ऑफ इफेक्टिव्ह डायमीटर. आता इथे डायरेक्ट इफेक्टिव्ह डायमीटर दिले, म्हणजे या ड्रमचा डायरेक्ट डायमीटर दिलाय, म्हणजे यात ब्लॉकची थिकनेस ड्रमचा डायमीटर असं काय दिलं नाही. इफेक्टिव्ह म्हणजे या एंड पासून या एंड पर्यंत, म्हणजे ते म्हणतो डायमीटर इज इक्वल टू 1 meter, डायरेक्ट इफेक्टिव्ह डायमीटर दिलाय. पुढे the drum and flywheel mounted on the same shaft, mhanje ha jo drum hai ha block ha jo drum hai jyacha brake apply karaycha hai to ani ek flywheel hai ti ekach shaft varti mount kele, thik hai, ani tya flywheel cha mass dile, tya flywheel cha mass dile 2000 kg, tyachi radius of gyration pan dilya, radius of gyration mhanje ki
ठीक आहे, रेडियस ऑफ गायरेशन किती दिले बघा 500 mm, म्हणजे त्या फ्लायव्हीलचं मास दिले, त्या फ्लायव्हीलचं रेडियस ऑफ गायरेशन दिले 500 mm, पण हा रेडियस ऑफ गायरेशन कंबाईन आहे हा, ड्रमचा आणि त्या फ्लायव्हीलचा मिळून. पुढे द टू एंड्स ऑफ बँड आर अटॅच्ड द पिन ऑन अपोजिट साइड्स ऑफ बँड लिव्हर. हे बघा हा जो बँड आहे तुमचा त्याचे बघा या लिव्हरच्या एक या बाजूला एक पिन आहे, या बाजूला एक आहे काय, म्हणजे एक एंड इकडा आहे एक एंड दुसऱ्या बाजूला आहे असं सांगितलंय. अँड द डिस्टन्स इज 30 and 120, म्हणजे ओ ए डिस्टन्स 30 असणार आणि ओ बी डिस्टन्स किती असणार, 120 असणार. तर ओ ए 30 ओ बी 120. ओके पुढे बघा, इफ 200 newton फोर्स इज अप्लाइड, म्हणजे पी दिलाय, पी पी किती आहे 200 newton फोर्स, 200 newton फोर्स इज अप्लाइड ऍट अ डिस्टन्स ऑफ 750 फ्रॉम द फलक्रम. फलक्रम म्हणजे हा पिवोट पॉइंट, इथून पी हा फोर्स 750 mm डिस्टन्सला अप्लाय केला तर काय म्हणले, डिटरमाइन मॅक्सिमम ब्रेकिंग टॉर्क, ब्रेकिंग टॉर्क डिटरमाइन करायचं सांगितले. ठीक आहे, दोन नंबर आणि तीन नंबर नंतर बघूया. ब्रेकिंग टॉर्क विचारलाय, सांगा आता मग ब्रेकिंग टॉर्क कसा काढणार, त्यासाठी मला पहिल्यांदा काय माहिती असायला पाहिजे ब्रेकिंग टॉर्क डिटरमाइन करण्यासाठी, सगळ्यात पहिल्यांदा मला टी वन आणि टी टू माहिती असायला पाहिजे, टी वन आणि टी टू. टी वन आणि टी टू शोधण्यासाठी आता पी माहिती आहे आपल्याला, पी मग डायरेक्ट मी काय करतो, एक लिमिटिंग टेन्शन रेशो आणि दुसरं या लिव्हरचा इक्विलिब्रियम. ओके मग पहिला घेतो मी लिमिटिंग टेन्शन रेशो, लिमिटिंग टेन्शन रेशो टी वन बाय टी टू, बँड अँड ब्लॉक ब्रेक असल्यामुळे काय येणार बघा, 1 plus mu tan theta डिवाइड बाय 1 minus mu tan theta रेस टू एन. किमती पुट करतो, 1 plus mu दिला 0.25, टॅन थिटा दिला आपल्याला इन्क्लुडेड अँगल 15 degree, याचा हाफ 7.5. टू थिटा 15 दिलाय त्यामुळे थिटा किती ना 7.5 आणि नंबर ऑफ ब्लॉक्स किती दिल्या 14. सॉल्व करा, तुम्हाला टी वन टी टू चं रिलेशन मिळेल. हे सॉल्व्ह करा, तुम्हाला टी वन टी टू चं रिलेशन मिळेल. चला किती ते सांगा बघा आन्सर, 2.2 बरोबर आहे, 2.2 बरोबर आहे ना, हो पुस्तकातलं उत्तर 2.5 आहे. चेक करा, हे पुस्तकातलं उत्तर 2.5 लिहिले, होय सर बरोबर आहे, मी चुकून ते रेस टू 12 घेतलं, 2.512 आहे, पूर्ण लिहितो 2.512. ओके चलो, म्हणजे मी काय केलं, लिमिटिंग टेन्शन रेशो घेतला आणि लिमिटिंग टेन्शन रेशो वरून टी वन आणि टी टू चं एक रिलेशन मिळालं, एक रिलेशन. आता दुसरं रिलेशन काय आहे, मला पी फोर्स दिलाय, डायरेक्ट पी फोर्स दिलाय, दिला असल्यामुळे मी डायरेक्ट काय करतो, या लिव्हरची इक्विलिब्रियम कंडिशन घेतो, लिव्हरची इक्विलिब्रियम कंडिशन म्हणतो, consider equilibrium of liver, equilibrium condition घेतले मी लिव्हर ची, म्हणजे काय ना, समेशन ऑफ मोमेंट अबाउट ओ इज इक्वल टू 0. ओके ओ म्हणजे या फलक्रम पॉइंटच्या अबाउटचा मोमेंट घ्यायचा, सांगा पटकन, पी इंटू डिस्टन्स 750, पी इंटू डिस्टन्स 750, क्लॉकवाईज फिरणार का अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, क्लॉकवाईज म्हणजे प्लस. त्याच्यानंतर आता हा घ्या टी टू, टी टू इंटू डिस्टन्स ओ बी, टी टू इंटू डिस्टन्स ओ बी, ओ बी किती आहे बघा 120, हा पण क्लॉकवाईज करणार, क्लॉकवाईज करणार म्हणजे प्लस. त्यानंतर आता हा घ्या टी वन, टी वन इंटू डिस्टन्स ओ ए, टी वन इंटू डिस्टन्स ओ ए, ओ ए डिस्टन्स किती आहे बघा 30, 30 हा कसा करणार अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस. ओके सगळ्या किमती मी लिहिलेल्या आहेत. ओके तो
यातला पी माहित आहे, पी पुट करतो मी आता. पी मला प्रॉब्लेम मध्ये दिला किती, फोर्स इज 200, 200 इंटू 750 प्लस टी टू इंटू 120 मायनस टी वन ची किंमत इक्वेशन वन मध्ये माहिती बघा, इक्वेशन वन 2.512 टी टू इंटू 30. ठीक आहे, आता काय करूया तुम्ही मला हे सॉल्व्ह करून सांगायचं. 120 ह्या दोघांच्या मध्ये टी टू कॉमन घ्या, दोघांच्या टी टू कॉमन घ्या, ब्रॅकेट मध्ये काय राहील बघा, 120 मायनस 2.512 इंटू 30, दोघांच्या टी टू कॉमन घेतला, 120 मायनस 2.512 इंटू 30 हे सॉल्व्ह करा, त्यावर तुम्हाला टी टू मिळेल. हे जे आन्सर येईल ते तिकडे ट्रान्सफर करायचं आणि त्या व्हॅल्यूने इकडे येऊन डिवाइड करायचं, तुम्हाला टी टू मिळेल. ही टर्म तिकडे ट्रान्सफर करायची आणि टी टू बरोबर जो कोएफिशिएंट आहे त्याने इकडे आणून डिवाइड करायचं, तुम्हाला टी टू आन्सर. किती येते सांगा सॉल्व्ह करून, काय करा ही टी टू ची टर्म उतरून इकडे घ्या, ट्रान्सफर करा, 3360 येईल. मी पुस्तकातलं उत्तर लिहिले याच्या आसपास उत्तर येईल तुमचं, 3360.21. ओके 3360. आता टी टू ची किंमत इथं उतरून इथं पुट करायची, तुम्हाला टी वन म्हणजे टी टू आणि टी वन माहिती आहे. आता आन्सर काय विचारलंय बघा, एक नंबरचा आन्सर ब्रेकिंग टॉर्क. ठीक आहे, मला तुम्ही म्हणतो एअरफोर ब्रेकिंग टॉर्क, ब्रेकिंग टॉर्क टी बी इज इक्वल टू काय येणार, फोर्स म्हणजे इफेक्टिव्ह फोर्स इंटू रेडियस, इफेक्टिव्ह फोर्स इंटू रेडियस. आता इफेक्टिव्ह फोर्स टी वन मायनस टी टू, 8440 मायनस 3360 इंटू रेडियस. लक्ष द्या, आपल्याला या ड्रमचा इफेक्टिव्ह डायमीटर दिलाय 1 मीटर, 1 मीटर. ठीक आहे, तर त्याची रेडियस किती येणार, इफेक्टिव्ह डायमीटर 1 मीटर दिलाय, त्याची रेडियस किती येणार, 0.5 मीटर. तुम्हाला पाहिजे असेल तर एमएम मध्ये घ्या, पाहिजे असेल तर मीटर मध्ये घ्या, मी मीटर मध्ये घेत नाही, 0.5 मीटर. तुम्हाला ब्रेकिंग टॉर्क मिळेल, मीटर मध्ये घेतले त्यामुळे युनिट असणार मीटर, न्यूटन मीटर. सर टेटोची किंमत निगेटिव्ह नाही येणार, एकदा करून बघ की किती येते हे बघ, सांगतो हे किती येते सांग सॉल्व्ह करून. हे हे किती येते बा, 44.66 हे येते, 44.66 44.66 प्लस येते ना, प्लस तिकडे गेलो मायनस, 200 इकडे घेतलं मायनस येणार आणि त्याला डिवाइड बाय 44.66 हा म्हणजे आन्सर हे मायनस येणार, म्हणजे टी वन पण मायनस येणार, या दोन्ही किमती मायनस येणार. ठीक आहे, दोन्ही किमती मायनस येणार. आता या मायनसचा अर्थ काय सांगतो, या मायनसचा अर्थ जर दोन्ही किमती मायनस आले असतील तर, ही टी वन साइड इकडे आहे आणि टी टू साइड इकडे आहे, मायनस आलं तर याचा अर्थ काय, ही टी वन साइड इकडे आहे आणि ही टी टू साइड इकडे आहे. समजलं काय, मायनसचा अर्थ कळला तुम्हाला, ही टी वन साइड इकडे आहे आणि ही टी टू साइड इकडे आहे. ओके, हा फरक आहे, त्या किमती त्याच येणार पण फक्त टी वन टी टू इंटरचेंज होणार इकडे तिकडे. ओके, पण मी आता ते मुद्दा म्हणून मायनस घेणार नाही, कारण आपल्याला काय कळलंय ही साईड इकडे आहे आणि ही साईड इकडे आहे. ठीक आहे, मग मी त्या किमती पुढे प्लस घेऊनच मग मी पुढे सॉल्व्ह केले ब्रेकिंग टॉर्क. सांगा ब्रेकिंग टॉर्क किती येते, टू फाईव्ह फोर झिरो 2540 न्यूटन मीटर. ठीक आहे, म्हणजे ब्रेकिंग टॉर्क किती आला, 2540 न्यूटन मीटर एवढा ब्रेकिंग टॉर्क आला. ओके,
एवढा ब्रेकिंग टॉर्क आला. आता माझं पहिलं आन्सर झालं ब्रेकिंग टॉर्कचं. आता दुसरं अँग्युलर रिटार्डेशन. रिटार्डेशन म्हणजे ऍक्सलरेशन. रिटार्डेशन म्हणजे काय? ऍक्सलरेशन. मग आता हे लास्ट टाइमला आपण केलेलं बघा, ठीक आहे. मी आता लिहितो नाव, बट जरा लक्ष द्या, महत्वाचं आहे आता आन्सर नंबर दोन काढण्यासाठी. बट टॉर्क इज इक्वल टू काय असते? आय इंटू अल्फा. हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आपण भरपूर वेळा वापरला एफ इज इक्वल टू एम ए. अँग्युलर मध्ये कन्वर्ट करा म्हणजे टॉर्क इज इक्वल टू काय होते? आय अल्फा अँग्युलर मध्ये. आता ब्रेकिंग टॉर्क आपण शोधला, मी किंमत टाकतो ब्रेकिंग टॉर्कची किंमत 2540. सो टॉर्क इज इक्वल टू आय, आय म्हणजे काय रे? एम के स्क्वेअर इंटू अल्फा. ओके, सो 2540 हे मीटर मध्ये मास. आता फ्लायव्हील तुम्हाला मास दिले प्रॉब्लेम मध्ये, मास किती आहे? 2000 आणि रेडियस किती आहे? 500 mm. मास 2000 आहे, रेडियस 500 mm. ही मीटर मध्ये घेतल्यामुळे मी रेडियस मला मीटर मध्ये घ्यायला लागणार 0.5 चा स्क्वेअर. तुम्हाला मी लास्ट टाइमला सांगितलेलं, पण हे घेताना मीटर मध्येच घ्यायला लागते इंटू अल्फा, ठीक आहे. सो मास आहे, रेडियस ऑफ गायरेशन दिल्या, त्याचा स्क्वेअर केला, टॉर्क ऑलरेडी माहित आहे. सो टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा हा फॉर्म्युला वापरला, त्याच्यावरून तुम्हाला अल्फा मिळेल. अल्फा म्हणजे काय असते? ऍक्सलरेशन. पण इथे ड्रम थांबणार आहे ना, थांबणार आहे याचा अर्थ हे रिटार्डेशन मिळाल. रिटार्डेशन म्हणजे आन्सर नंबर दोन. फक्त काय फॉर्म्युला माहित असायला पाहिजे आपल्याला. हे सगळं तुम्हाला जे आता याच्या पुढचं जे आहे ते तुम्हाला अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये झालेलं आहे. मी फॉर्म्युला फक्त वापरला, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा, एफ इज इक्वल टू एम ए, तसं टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. सांगा अल्फा किती होते? 5.08. ओके, 5.08 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, अँग्युलर ऍक्सलरेशन आहे, अँग्युलर ऍक्सलरेशन 5.08 रेडियन पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. आता बघानो मला अल्फा मिळाला, म्हणजे तुमचं दोन नंबरचा आन्सर मिळाला. आता तीन नंबरचा आन्सर बघा, टाइम टेकन बाय सिस्टीम. टाइम टेकन बाय सिस्टीम टू कम टू रेस्ट फ्रॉम अ स्पीड ऑफ 360. फ्रॉम अ स्पीड ऑफ 360 म्हणजे ड्रमची अगोदरची स्पीड 360 होती, तिथून ते कुठे येणार आहे? रेस्टला येणार आहे. रेस्ट म्हणजे इनिशियल स्पीड 360, फायनल स्पीड 0. तर किती वेळात येणार असे विचारले. आता तीन नंबरचा आन्सर हे वाहनो तुम्हाला याच्या आधी परवा एकदा सोडवून दाखवलेलं, एकदम सोपं आहे, ठीक आहे. मी लिहितो पहिल्यांदा इनिशियल स्पीड. इनिशियल स्पीड म्हणजेच ओमेगा वन इज इक्वल टू 2π n1/60. 2π इनिशियल स्पीड किती सांगितलं त्यांना? 360 म्हणून सांगितलंय. सांगा इनिशियल स्पीड किती येते? म्हणजे ड्रमची इनिशियल स्पीड, आधी तो 360 आरपीएम ने फिरत होता, त्याची स्पीड किती आहे अँग्युलर? 2π n/60 किती येते सांगा? हे थर्टी सेव्हन पॉईंट सेव्हन रेडियन पर सेकंड ही झाली त्याची इनिशियल स्पीड. आता फायनल स्पीड सांगा त्याची काय असणार? फायनल स्पीड 0. फायनल स्पीड किती? 0. फायनल स्पीड किती? 0. म्हणजे इनिशियल स्पीड माहित आहे, फायनल स्पीड मला माहित आहे. ओके, आता मी लास्ट टाइमला एक फॉर्म्युला वापरलेला तुम्हाला जर माहित असेल तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू displacement is equal to, मी एक फॉर्म्युला वापरायला बघा काय वापरला जातो. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू त्यो फॉर्म्युला वापरला डिस्प्लेसमेंटचा तर मला डिस्प्लेसमेंट मिळणार. आपण मागच्या वेळेला डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी वापरला, मला टाइम काढायचा आहे ना, ठीक आहे. टाइम काढण्यासाठी माझ्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे, तो वापरतो मी टाइम काढण्यासाठी. फायनल वेलॉसिटी इथं लिहितो बाजूला, फायनल वेलॉसिटी म्हणजे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. हा तुम्ही फॉर्म्युला, फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल प्लस एटी, हा फॉर्म्युला तुम्ही वापरलेला आहे बघा. हा फॉर्म्युला फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस एटी, हा फॉर्म्युला तुम्ही अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये वापरलाय. मग मी देतो फायनल वेलॉसिटी. आता इथं व्ही म्हणजे आपल्या याच्याप्रमाणे काय येतो? ओमेगा टू. ओमेगा टू इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी म्हणजे आपल्या इथे ओमेगा वन प्लस ए म्हणजे इथं आहे आपल्या इथं अल्फा टी.
प्लस ए इंटू ए म्हणजे काय अल्फा टी. सो फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस अल्फा टी. हे अँग्युलर मध्ये लिहिले, हे लिनियर मध्ये लिहिले, हे आपण बघून अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये वापरलेलं. फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ए टी, ए म्हणजे ऍक्सलरेशन इंटू टाइम. आता इथं आपल्याला ज्या किमती माहित आहेत ते पुट करूया, ज्या किमती माहित आहेत त्या पुट करूया. ओमेगा टू किती आहे बघा, झिरो, इज इक्वल टू ओमेगा वन 37.7. आता इथं ऍक्सलरेशन आहे का रिटार्डेशन आहे रे, हे आपल्या प्रॉब्लेम मध्ये ऍक्सलरेशन आहे का रिटार्डेशन आहे. इनिशियली 360 होती, फायनली झिरो ला आली रेसला, म्हणजे स्पीड कमी व्हायला, कमी व्हायला याचा अर्थ काय इथं रिटार्डेशन आहे. ठीक आहे, रिटार्डेशन असल्यामुळे इथं प्लस काय येणार, मायनस. मी इथं गोल करतो आणि इथं लिहून ठेवतो रिटार्डेशन. ऍक्सलरेशन असेल तर प्लस, रिटार्डेशन असेल तर काय येणार इथं मायनस. अल्फा आत्ता शोधलाय 5.08 इंटू टी. ठीक आहे, सॉल्व्ह करा, तुम्हाला टाइम मिळेल. फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस अल्फा टी. लिनियर मध्ये व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. हा नोटेशन पण मी लिहिताना अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये जे वापरलेलं तेच लिहिले. सॉल्व्ह करा, टाइम मिळेल. किती ते बघा टाइम, 7.42. काय करायचं, हे तिकडे ट्रान्सफर करा, 37.7 ला 5.08 ने डिवाइड करा. सो 7.42 म्हणजे इनिशियली 360 आरपीएम ने फिरत होता, ब्रेक अप्लाय केल्यानंतर किती वेळा थांबणार तो, 7.42 सेकंड नंतर रेसला येणार. 7.42 सेकंड नंतर रेसला येणार. आता बघा या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल तर विचारा, तुम्हाला काय या प्रॉब्लेम मध्ये डाऊट असेल तर विचारा.